लाईन जी आहे ही हे जसं म्हणतात की नाही की तुम्ही ड्राय एरियातून किंवा दुसरीकडून शिफ्ट करा, हे शिफ्ट करायसाठी यांचं निवेदन कॉर्पोरेट ऑफिसला गेलं होतं, बरोबर आहे. तर मी प्रिज्युडाईज राहील, मी तर इथूनच द्यायचा 88 करेल जे तुमचं म्हणणं आहे. याच्यासाठी एक कमिटी नेमली, ती पुण्या झोनची होती ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही. ते कमिटी इथे आली, त्या कमिटीने सर्वे केला, सर्वे करताना तिकडला शेतकऱ्यांचा पण आरोडबली होता, सेम जसं तुमचं आहे तसं त्यांना पण नव्हता पाहिजे आहे. त्यांनी तो रिपोर्ट दिला, तो रिपोर्ट आम्ही जे लोक तुमचे आलेले होते त्यांना दाखवला, आणि त्याच्या माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे जेव्हा सर्वे होऊ राहिला आहे तुमचा आणि तुमच्या लोकांना सांगितलं गेलेलं. साहेब सांगू तुम्हाला मी, जेवढा पोलीस फोर्स एवढा पॉवर तुम्ही वापरताय ना, इथं या लोकांचं इंटेन्शन वेगळे का होऊ द्यायचं नाही त्यांना तुम्हाला असं करायचं. आपण ऐका ना, ऐका ना, तुम्ही आता 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 कमी तो जो ड्रामा झाला ना, तुम्ही आता एक फोटून देत आहे, तो जो ड्रामा झाला ना शिफ्टिंगचा, आम्ही क्रॉसिंगचं सर्वे वगैरे करतोय, दॅट वॉज ड्रामा, दॅट वॉज नॉट रियल वर्क. येस, मला माहिती साहेब त्याचं माहिती आहे. कुठेही करतो आम्ही, नाणेघाटच्या हिलवर पण मेंटेनन्स करतो. आम्ही 400 केव्हीच्या मला एक सांगा, तुम्ही एवढं इंजेक्शन इथे केलं, एवढं केलं, हा आपला हा हायवे आपला इथला पुणे नाशिक आणि हा क्रॉस आहे बरं का, एमएससीबी कॉलनी आपलं हे आळेगाव आहे, आळेगावाच्या खाली आपण आता इथे उभे आहोत, इथे इथं आता आपण हायवे इथं आपण देऊ, इथं आता या स्पॉटला आपण उभे आहोत. गुगलवर पूर्ण मॅप मला सांगा, तुम्ही हे जे केलंय ना, मोबाईल आहे ना सर, मोबाईलवरती दाखवा, शेवटची वेळ दाखवा ना सर, मोबाईलवर आतापर्यंत इतक्या वेळा इतक्या फोरम वर झालेला आहे, शेवटी तुम्ही माहिती आपला डिपार्टमेंट चा काही इमेज खात्याचा सगळं खात्याचा सर. ही लाईन इथून आली, इथून इथून ती जेमआरएच्या कक्षेत घुसते, इथून येणार ही स्ट्रेट लाईन येणार, ती बोटा म्हणजे ते जो ड्राय सेक्शन आहे ना, इथून यांना इथं कनेक्ट व्हायचं होतं. हे असं कसून वरती आले परत, हे काय केलं सर, इथून येणार हा इथून इथं सी सेक्शनला घुसलेली जे सोपं सोपं होतं ना, बरं इथं घुसताना सगळं त्यांनी दोन सर्वे केले, पहिला जेमआरएच जुनी लाईन आहे ना, हे सगळं काम झालेलं होतं, हे जे ग्रीन दिसतं ना पूर्ण डायव्हर्ट करणं, नका करू डायव्हर्ट, नका करू डायव्हर्ट, तुम्ही जे मोडला होते ना हे तुम्ही शिफ्टेड आमच्या अंगावर टाकले, तुमच्या अंगावर हे टावर टाकले, तुमच्या अंगावर फक्त इथले हे. अहो साहेब थांबा ना, मला हे सांगा ना, हे तुमचं सर्वे आहेच ना मूळ, हा हा सर्वे होता ना मूळ तुमचा, सर्वेच नाही त्याच्यावरचे टावर पण झाले होते, ते काढावं लागले आम्हाला जीएमआरटी मूळ, दॅट इज द पॉइंट, जीएमआरटी तुम्हाला सोल्युशन दिलंय, तुम्हाला कसं थांबा, तुम्हाला जीएमआरटी सोल्युशन दिलंय का नाही, याच्या करता का नाही, करता काय मूळ ठिकाण जाणार तुम्ही, पाच मूळ ठिकाणी टावरच नको, 5 किलोमीटरच्या जवळ जर टावर असेल तर तुम्ही कंडक्टर चेंज करा, ऑर अदरवाइज तुम्ही 25 किलोमीटर दूर टावर आलो नाही गेला, अलाउडच नाही, बरोबर. मग तुम्ही अकाउंट 5 बाहेर का गेले, थोडं वरती नाही गेले, अरे मग तुम्ही असं म्हणणार मी 5 गेलो तर मग 7 म्हणेन, तुम्ही अजून पहिला सर्व्हे तोच आहे ना, काढलेत ना मग इथून बाहेर चर्चा मुद्द्यावर या, मुद्द्यावर साहेब मला स्पॉट बघितले नाही तिथले, तुम्ही आलेत का नाही माहिती साहेब, नाही आले साहेब येऊन गेले मशीनरी, कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, मल्चिंग पेपर, पिठाची गिरणी, रेन पाईप, सिमेंट पाईप, एचडीपीई पाईप, राईस हॉलर, स्प्रिंकलर, प्लास्टिक क्रेट, सिमेंट चेंबर, बॅटरी पंप, ठिबक पाईप, पॅकेजिंग मटेरियल, सर्व वॉल, पेट्रोल पंप, प्लंबिंग मटेरियल, गार्डन पाईप, एसटीपी पंप, यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचे साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. त्यासोबतच
पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समितीपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पानगुडी मोटर पंप, 3 HP पानगुडी मोटर पंप, ताडपत्री, प्लास्टिक क्रेट्स, PVC पाईप, राईस हॉलर, कडबाकुट्टी, बॅटरी पंप, सरीरेझर, HDPE पाईप, हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतू रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625-9951 तसेच 7725-9951. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप. एकदा अवश्य भेट द्या.